ती अनाथ, मावशीने तिचा सांभाळ केला, शिक्षण घ्यायचे म्हणून ती पिंपरी चिंचवडमध्ये आली. आर्थिक बोजा हलका व्हावा म्हणून तिने नोकरीसुद्धा केली, पण प्रेमात तिला धोका मिळाला आणि तिने आत्महत्या केली आहे. जन्मताच अनाथ असलेल्या तिची मृत्यूनंतरही मुक्तता होत नाही. नातेवाईकच मिळत नसल्याने तिचा मृतदेह गेली 4 दिवस शवागृहात पडून होता. अखेर त्यावर पोलिसांनी अंत्यसंस्कार केलेत. ही वैशाली गवळी, मूळची नगर जिल्ह्यातली, तिचा हा हसरा चेहरा पाहून ती किती आनंदात आहे असं सगळ्यांनाच वाटेल. पण या हसऱ्या चेहऱ्यामागे अनंत यातना लपलेल्या. लहानपणीच वैशालीच्या डोक्यावरून आईवडिलांचं छत्र हरवलेलं, मावशीने तिचा सांभाळ केला. शिक्षण घेण्यासाठी ती पिंपरी चिंचवडमध्ये आली. आर्थिक हातभार लागावा म्हणून मॉलमध्ये नोकरीसुद्धा तिने करायला सुरुवात केली. तिथं तिला विराज दराडे नावाचा युवक भेटला. त्याने तिच्यावर प्रेम केल्याचं नाटक केलं. तिला आयुष्यात सर्वस्व मिळाल्याचा आनंद झाला, पण प्रेमात सर्वस्व अर्पण केलेल्या तिला अखेर प्रेमात धोका मिळालाय. त्याने लग्नाला नकार दिला. तिने पोलिसांना झालेला प्रकार सांगितला, पण पोलिसांनी ऐकलं नाही आणि अखेर तिने आत्महत्या केली आहे.